आवाज कसला त्याचा डेंजर बघ आवाज कसला त्याचा डेंजर बघ नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा फोन आलाय देवगाववरून. देवगावच्या एका विहिरीमध्ये उदमांजर पडलंय असं फोनवर सांगितलंय. चला तर मग पाहूया काय होतंय. थोडंसं चालत अंतर कापून आम्ही विहिरीच्या जवळ पोचलोय आणि बघूया विहिरीमध्ये कुठं उदमांजर लपून बसलंय. उदमांजराला दगड मारायला लागले तो आपण पाहू शकता. ॲनिमल फ्रेंड्सचा प्रतिनिधी दीपक कसबे हा स्वतःची जीवाची पर्वा न करता त्या उदमांजराला वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उतरतो. विहिरीमध्ये कोणत्याही प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट्स वगैरे नाहीत, पायऱ्याही नाहीत, पण गजाच्या पायऱ्या असल्यामुळे तो त्याचा आधार घेऊन विहिरीमध्ये उतरलाय. एखादा वन्य प्राणी विहिरीमध्ये पडतो कधी कधी त्याला मदतही मिळत नाही. या गावकऱ्यांचा आभार मानलं पाहिजे, त्यांनी त्वरित वन विभागाला तिथे मदतीसाठी बोलवलं. वन विभागाला काही कारणास्तव अडचणी येत असल्यामुळे प्रत्यक्ष वन विभागाने ॲनिमल फ्रेंड्स या संस्थेला संपर्क केला. आपण पाहू शकता की ॲनिमल फ्रेंड्सचे प्रतिनिधी घटनास्थळी धाव घेऊन सध्या त्या उदमांजराची मदत करत आहेत. लगेच आपण पाहू शकता त्या उदमांजराला बचाव करण्यासाठी गावकऱ्यांनी धावून एक कॅरेट आम्हाला उपलब्ध करून दिलं. काही प्रकारचा वन्यजीव विहिरीमध्ये पडला असेल तर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात न घालता ॲनिमल फ्रेंड्स बार्शी यांना संपर्क केल्यावर अशाच प्रकारे मदतीला धावून येणारे ॲनिमल फ्रेंड्स त्यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. सिवेट कॅट म्हणजेच उदमांजर. बचाव कार्य चालू असताना हे उदमांजर आमच्यापासून पळत आहे, इकडून तिकडे पळत आहे, पाण्यात उडी मारत आहे. त्याची शक्ती खूप कमी झालेली आहे आणि ते एका ठिकाणी विश्रांतीला बसले. मांजरासारखाच दिसणारा याबद्दल बरेच गैरसमज आहेत, मडे उकरून खातो वगैरे, तर हा तसं काही करत नाही. याचं खाद्य उंदीर, छोटे कीटक, पक्षी, अंडी.
ॲनिमल फ्रेंड्स पुन्हा पुन्हा सांगतं, अशा वन्य प्राण्यांच्या बचाव कार्यामध्ये ते स्वतःच्याही जीवाला धोका असतो, पण त्या वन्य प्राण्यालाही धोका असतो. त्यासाठी ॲनिमल फ्रेंड्स बार्शी ही अतिशय तज्ज्ञ लोकांची टीम अशा अवघड बचाव कार्यात वन्यजीवाची मदत करण्यास तत्पर असते. अतिशय कुशलतेने ऋषी कापसे या ॲनिमल फ्रेंड्सच्या सदस्याने त्या उदमांजराला कॅरेटमधून वर काढलं. ॲनिमल फ्रेंड्सचे सदस्य ऋषी कापसे यांनी त्या उदमांजराला अशा पद्धतीनं कॅरेटवर लटकवून ठेवलं की त्याला वर पण येता येऊ नये आणि खाली उडी मारता येऊ नये. म्हणूनच ते इतका वेळ त्या कॅरेटवर बसून राहिले. नाहीतर तुम्ही पाहिलंच की त्या कॅरेटमध्ये घेण्याच्या प्रयत्नात त्याने कित्येकदा पाण्यामध्ये उडी मारलेली आहे. सोडत नाहीत बाबा, त्यांनी धरलंय कशाला. आवाज कसलाय त्याचा डेंजर बघ. आवाज कसलाय त्याचा डेंजर बघ. मादी आहे ना. मादी आवाज कसला येतो रे त्याचा बॅक. सर्व गावकरी सुद्धा खुश झालेत, कारण त्या उदमांजराला कसलीही इजा न होता त्याला वाचवण्यात आलं आणि इतक्या जवळून सर्वांनी उदमांजर कदाचित पहिल्यांदाच बघितला. नमस्कार मित्रांनो, ॲनिमल फ्रेंड बार्शी या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मी आहे दीपक आणि माझ्यासोबत आहे ऋषी आणि तसेच आमच्यासोबत आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तांबुळी सर. आणि इथं आम्ही देवगावमध्ये आलेलो आहे. तर तिथं गोरे या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उदमांजर पडले होते. सकाळी फोन आलता, मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब आणि ॲनिमल फ्रेंडच्या सदस्यांनी मिळून ते रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो पकडलेला उदमांजर आहे तो त्याचं वास्तव्य इथंच असल्यामुळे आपण त्याला आता इथंच या एरियातच आपण त्याला रिलीज करणार आहोत. कोणत्याही वन्यजीवाला वाचवणं म्हणजे अर्धच काम करणं, त्याला त्याच्या आदिवासामध्ये सुखरूप सोडणं म्हणजेच पूर्ण बचाव, असं ॲनिमल फ्रेंड्स बार्शी यांचं मत आहे. आता जे आपण उदमांजर जे पकडलं होतं ते फिमेल म्हणजेच मादी होतं आणि त्याचे पिल्ले असल्याची शक्यता बाळगून आपण त्याला विहिरीपासून 100 ते 50 मीटर अंतरावर रिलीज केलेला आहे.
आणि ते त्याच्यासाठी चांगलं असतं, कारण की त्याच्या घरापासून जवळपास आपण त्याला सोडलेला आहे. आणि हा रात्रीच्या वेळी निघणारा निशाचर प्राणी हा कीटक, छोटे मोठे कीटक आणि फळं खातो झाडावरचे. सर्व मित्र यांचे मी खूप आभार आहे, आणि त्यांनी या मदतीला धावून आल्याबद्दल मी त्यांचे आभार करतो.